साहित्य संमेलन म्हटलं की वाद हे आलेच. कधी हे वाद अध्यक्षांच्या निवडीबद्दल असतात. अध्यक्षांची निवड झाल्यानंतर संमेलनाला कोणी यावं कोणी येऊ नये यावरनं वाद होतात. यावेळचा वाद मात्र काहीसा वेगळा आहे, कारण यावेळी पहिल्यांदाच साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड एकमताने करण्यात आली आणि त्यानंतर वादाला सुरुवात झाली आहे. नमस्कार, मी अमृता, आपण पाहताय BBC मराठी. आपल्यासोबत आत्ता आहेत 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो. फादर, स्वागत आहे तुमचं आणि सगळ्यात आधी अभिनंदन. हा वाद काहीसा वेगळा आहे यावेळचा, कारण यावेळी निवड एकमताने झाली पण त्यानंतर जो विरोध होतोय तो तसं पाहिलं तर दबक्या आवाजातला एक विरोध आहे. अधिकृतपणे कोणीही भूमिका घेतलेली नाही आहे, पण जो विरोध होतोय तो सोशल मीडियामधनं होतोय, दबक्या चर्चा, काही व्हिडिओ पोस्ट ह्याच्यामधनं होतोय. तुमचं काय म्हणणं आहे अशी? पहिली गोष्ट म्हणजे संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे, वादे वादे जायते तत्वबोधा. म्हणजे वाद जर बौद्धिक असतील तर त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे, की मतमतांतरे आहेत, व्यक्तित्व किंवा प्रकृती आहेत, आणि त्यामुळे अशा वादाला आपण घाबरायचं नाही आणि स्वागत करायचं. परंतु हा थोडासा निराळ्या प्रकारचा वाद निर्माण करण्यात आलेला आहे आणि त्यांना त्यांचं मत मांडायचं आहे, त्यांनी लोकशाही मार्गाने त्यांचं मत मांडावं. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, लोकशाही आहे, सध्या तरी आणीबाणी जाहीर झालेली नाही आहे, आणि त्यामुळे आपण आपलं काम करीत जायचं, त्यांनी त्यांचं काम करावं. फक्त माझा मुद्दा असा आहे की आपले सगळे वाद, की आपले सगळे प्रश्न आपण लोकशाही मार्गाने सोडवायला पाहिजे आणि भारतीय घटनेच्या चौकटीत घटनेचं उल्लंघन करायचं नाही आहे. घटनेने, भारतीय घटनेने, संविधानाने आपल्याला इतकी स्वातंत्र्य दिली आहेत की प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनशैलीप्रमाणे, धार्मिक विचाराप्रमाणे, राजकीय भूमिकेप्रमाणे भूमिका घेऊ शकतो आणि ती घ्यावी त्यांनी, नो प्रॉब्लेम. परंतु जेव्हा वाद हा आमनेसामने न करता, त्या व्यक्तीला भेटून न करता लांबून दुरून करणं, हे मला जरा अप्रशस्त वाटते. कारण हे वाद करणारी सगळी मंडळी माझे मित्र आहेत, भाऊ आहेत. हिंदू कोणाला म्हणावं, जो सगळ्याचा बंधू तो हिंदू. पण मग हा विरोध राजकीय हेतूने होतोय असं वाटतं तुम्हाला? मला तसं वाटत नाही आहे, कारण आमचे विनोद तावडे आहेत माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, त्यांच्याच खात्यामधून मला ज्ञानोबा तुकोबा हा शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि आपले मुख्यमंत्री सौजन्यशील आहे. ते वाद निर्माण करणारी व्यक्ती नाही आहे, त्याला देखील फार मोठा सांस्कृतिक वारसा आहे. आणि आता मला तर असं वाटतंय की मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न हाताळावा, कारण न्याय आणि कायदा ह्याचा तो प्रश्न आहे आणि तो ते त्यांचं फील्ड आहे आणि मला शाश्वती आहे मुख्यमंत्री त्यांचं काम चोखपणे करतील, कारण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. आम्ही एक दोनदा भेटलेलो आहोत, ते वसईला येऊन गेलेले आहेत आणि त्याची सौजन्यशील वागणं मला खूप बरं वाटलेलं आहे. राजकीय भूमिका त्यांच्या मला पटणार नाही आहेत आणि त्यांचा तसा आग्रह नाही आहे, परंतु आमच्या चर्चमध्ये येऊन गेले आहेत, इथे चर्चमध्ये येऊन गेलेले आहेत, तर फार मोठी चिंता करण्याचं कारण नाही आहे. आणि तिसरा माझा मुद्दा असा आहे की मी वादामध्ये धमक्यामध्ये वाढलेलो आहे, गेली 30-40 वर्ष पर्यावरणाचा लढा चालवत आहे. तो केवळ पर्यावरणाचा नव्हता, तर त्या माझ्या ज्या शक्ती होत्या त्या शक्ती भयानक होत्या, तेव्हा होत्या, आजही आहेत असं मी सांगत नाही, तेव्हा होत्या. त्यांचे काही हेच संबंध होते आणि तेव्हा मला काही धमक्या आल्या होत्या. एकदा माझा पाठलाग झाला होता आणि तेव्हा मला जाणवलं की जेव्हा आपलं जीवन धोक्यात असते तेव्हा आपलं जीवन खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण असते. पण आता जे धमक्यांचे फोन आले आहेत, महामंडळाच्या कार्यालयात आले, पदाधिकाऱ्यांना आले, त्यानंतर तुम्हाला संरक्षण देण्यात आलं आहे का? तुम्ही मागितलं आहे का? किंवा मी मागितलं नाही पहिलं म्हणजे.
कधीच मागितलं नाही. हरित वसईच्या वेळेला मागितलं नाही, पण त्यावेळी जे कलेक्टर होते शांताराम सगणे त्यांनी मला सांगितलं, फादर मी तुम्हाला संरक्षणाची व्यवस्था करतो. तेव्हा त्यांना मी सांगितलं आमचे लोक वसईचे लोक दहशती राज्यात आहेत, त्यांना संरक्षण पहिलं द्या आणि शेवटी माझं काय होईल ते होईल. आणि माझं एक ही लढाई माझ्या अर्थाने आध्यात्मिक होती पर्यावरणाची, अजूनही आहे. आणि त्यामुळे मी माझ्या पाठीचे माझे प्रभू होते, प्रभूने आम्हाला सांगितलेलं आहे एका गालावर मारलं दुसऱ्या गाल पुढे करा. तर या सगळ्यांसाठी माझ्या विरोधकासाठी माझा गाल पुढे आहे, काय पाहिजे करू दे. आणि अशा प्रकारे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जर हुतात्मा होता आलं तर ते परमभाग्य असं मी समजेन. साहित्य संमेलनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अध्यक्षपदी तुमची निवड झाल्यानंतर तुम्ही धर्मगुरू आहात म्हणून हा विरोध होतो आहे असं वाटतं का तुम्हाला? पहिली गोष्ट म्हणजे मी दोन भूमिका बजावीत आहे. मी धर्मगुरू आहे ते मी नाकारलेलं नाही आहे, मी ते स्वीकारलेलं आहे. त्या पदाची काही अडचणी आहेत त्याही मी स्वीकारलेल्या आहेत आणि आनंदाने धर्मगुरू म्हणून काम करतो आहे. पण मला माझी अशी भूमिका आहे की धर्मगुरूने चर्चच्या कंपाऊंडमध्ये राहता कामा नये. लोकांच्या सुखदुःखाचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाशी नातं जुळवलं पाहिजे. आणि आमचं चर्च तसं करत आहे की आज आदिवेच्या घरामध्ये वीज नाही आहे, तिथे प्यायला पाणी नाही आहे, त्यांना व्यवस्थित शिक्षणाची सोय नाही आहे, ही देखील आम्ही आमची भूमिका समजतो, आमचं ईश्वरदत्त कार्य समजतो. आणि त्या दृष्टिकोन आम्ही आरोग्यदानाचं आणि शिक्षणदानाचं काम करीत आहोत. सर्व धर्मांना मुक्त प्रवेश आहे, सर्व धर्मांना मुक्त प्रवेश आहे, ते आमचं धोरण आहे चर्चमध्ये की जे येतील ते आपले, जे विरोध करतील त्याला धन्यवाद. याच्यापेक्षा निर्णय चर्चची भूमिका नाही, पण मला संरक्षणाची गरज नाही आहे. दुसरा एक असा आरोप होतो आहे तुमच्यावरती की तुमचं जे साहित्य आहे, तुमचं जे लेखन आहे ते धर्मप्रसारासाठीचं लेखन आहे, तर याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? मी साहित्य अकादमीचा अभ्यास परीक्षा दिली तेव्हा मी साहित्यावरची काही पुस्तकं वाचली आणि त्याच्यामध्ये आम्हाला प्रचारकी साहित्य म्हणून एक सेक्शन होतं. आणि आपल्या पक्षासाठी किंवा आपल्या भूमिकेसाठी लोकांना राबवणं, संस्था राबवणं जे साम्यवादी देशामध्ये झालं ते चुकीचं आहे आणि ती माझी भूमिका आहे. आता माझ्या धर्माचा मी प्रचार करतो म्हणजे काय? प्रभूने सांगितलं ते सांगतो की शत्रूवर प्रेम करा, सगळ्यांना सामावून घ्या, गोरगरीब आहे त्यांना कवेत घ्या, कुष्ठरोग्यांना व्यंगेत घ्या, हे मी सांगतो. त्याच्यात कुणाला धर्मप्रचार वाटत असेल तर माझा नाही इलाज आहे. धर्म आणि साहित्य याचं नातं काय आहे नेमकं, तुम्हाला काय वाटतं? खरं म्हणजे आपला इतिहास जरा तोकडा पडतो. साहित्य कधी सुरू झालं आहे? रामायण महाराज महाभारत लिहिलं गेलं तेव्हा सुरू झालेलं आहे, भगवद्गीता लिहिली गेली तेव्हा सुरुवात झालेली आहे, बायबल लिहिलं गेलं तेव्हा सुरुवात झाली आहे. आणि संतांचं साहित्य, आपल्या सगळ्या मराठी संतांचं साहित्य, ते साहित्य नाही का? तुकारामाची गाथा साहित्य नाही आहे, ज्ञानेश्वरी साहित्य नाही आहे, दासबोध साहित्य नाही आहे, तर तो एक प्रांत आहे. धर्माची अलर्जी का? धर्म स्वभाव जीवनाचं एक अविभाज्य अंग आहे. मात्र धर्माने, पुन्हा धर्माने देखील कायद्याच्या चौकटीत राहून आपलं कार्य केलं पाहिजे. मानवी हक्कावर गदा आणू नका, आणि धर्म हा एक मानवी हक्क आहे आणि युनोने देखील आपल्या सनदेमध्ये तो मान्य केलेला आहे आणि जगातील सगळ्या सुसंस्कृत राष्ट्रांनी मान्य केला आहे. आणि ही जी बंदीवर येते ना, ही भीतीतून येत असते. जो जो भारतीय आहे त्याला घटनेने अधिकार दिलेले आहेत, ते तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. तो कुठल्या धर्माचा असो, जातीचा असो, माझं चिंताच काय मिळते का? माझ्या थ्रेटविषयी नाही आहे, भीतीविषयी नाही आहे. आज मी तरुणाच्या संपर्कात असतो, पुण्याला जायच्या अगोदर मला एक निवेदन देण्यात आलं, तरुण पोरं आली होती, फादर तुम्ही अध्यक्षावर काहीतरी आमच्याविषयी बोला, आमच्या नोकऱ्या, आमच्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत, आमचे कारखाने बंद पडत आहेत, आमची चूल विझत आहे. मग मला आठवण झाली 2008 स्पेनमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती, रिसेशन आलं, महागाई आली, तरुण बेकार झाले, लाखोच्या संख्येने तरुण रस्त्यावर आले,
आणि त्यांनी राजसत्तेला आव्हान दिलं, इफ यू डू नॉट अलाव अस टू ड्रीम वी विल नॉट अलाव यू टू स्लीप. तरुणाचा रोष लक्षात घेऊया. आज देशापुढची ती क्रमांक एकची समस्या आहे, हे जे रिसेशन आहे, जी आर्थिक घसरण चालू आहे, माझी पण आहे ना त्याच्यामध्ये, मला पण जेवायला मिळणार नाही आहे. आणि ज्याच्या थाळीमध्ये दोन वेळेचं पावभाजी नसते, भात नसतो, ते कुठे बघणार आहेत. पण मग असं वाटतंय का की जे लोकांचे मूळ मुद्दे आहेत त्याच्यावरती सरकारतर्फे किंवा राजकीय पक्षांतर्फे बोलण्यात येण्यापेक्षा धर्माचंच राजकारण जास्त होत आहे असं वाटतंय का मग तुम्हाला? मला वाटते हे काम मीडियाचं आहे. मीडियाचा फार मोठा प्रभाव आपल्या लोकांवर आहे. फक्त माझा प्रश्न आहे, मीडिया पूर्णपणे स्वतंत्र आहे का? आहे का? आम्हाला चांगले चांगले वक्ते ऐकायची सवय होती, ते गेले कुठे? त्याला घालवलं कोणी? हे भीतीतून झालेलं आहे. ऋग्वेदामध्ये सांगितलं आहे की जगातल्या सर्व देशातून माझ्याकडे चांगले विचार येऊ द्यात. चांगले विचाराला मी बंदी का आणलेली आहे? आणि त्याच्या मुळाशी भयगंड आहे. भयगंड दूर करा, भारतीय माणसावर लक्ष केंद्रित करा. आणि किती आम्ही जागा मिळवणार ह्याच्यापेक्षा किती गावामध्ये पिण्याचं पाणी नाही तिथे विहिरी बांधणार हे आम्हाला सांगा. तुम्ही म्हणताय चांगले वक्ते गेले कुठे, मग कुठेतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते असं वाटतं तुम्हाला? आलेली आहे, दिसते आपल्याला. काही वर्तमानपत्र ही एकसुरी होत आहेत आणि ती जणू काही जवळजवळ राजकीय पक्षाचे मुखपत्र ठरत आहेत. आणि त्यांनी देखील स्वातंत्र्य घ्यायला पाहिजे. आणीबाणीमध्ये मी भूमिका घेतली होती आणि मी लिहिलं देखील होतं साधनामध्ये, हे मला मान्य नाही आहे. हे लोकशाहीला हानिकारक आहे, लोकशाहीची हत्या करणार आहे. आणि आमच्या लोकांनी बोलावं आणि साहित्यिकांनी बोलावं, मोठ्याने बोलावं, घ्यायचं नाही कोणाला. सोल्जेनिस्टिन आणि मंडळजी होऊन गेली की लॅटिन अमेरिकेमुळे लेखन होऊन गेले, ते स्वातंत्र्यासाठी लढलेले आहेत. ते आपल्याला एखादं पुरस्कार शासकीय पुरस्कारासाठी किंवा शासकीय कमिटीवर वर्णी लागण्यासाठी लढले नाही आहेत. हे प्रश्न साहित्यिकांनी पण घ्यायला पाहिजे, विचारवंतांनी पण घ्यायला पाहिजे. बोलतात नयनतारा सहगलसारखे बोलतात मोठ्याने, पण त्यांना देखील बोलण्याची संधी नाकारली जाते. बघा पाहिलं आपण गेल्या वर्षी, हे ही असहिष्णूता आहे आणि भारतीयत्वाच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. आपण भारतीयत्व नाकारत आहोत. आणि मला त्याच्यापेक्षा अधिक मोठं दुःख आहे की भारत सकल धर्माचं बाहेर आज युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, परदेशामध्ये काय चित्र निर्माण होत आहे, कुठले दृश्य त्यांच्या माध्यमावर दिसत आहेत. लिंचिंग दिसत आहे त्यांना चर्चेत जाळलेले दिसत आहेत. घोषणा वय आहे का आपल्याला? अहो हे माझं चर्च आहे, माझे हिंदू बांधव इथे क्रिसमससाठी येतात, ही आमची वसई आहे, आम्ही त्यांच्याकडे जातो. मी मंदिरामध्ये जाऊन, हिंदू मंदिरामध्ये जाऊन प्रवचनं दिली आहे. वरळीला हनुमान मंदिरात जाऊन प्रवचन दिलं आहे. वाघोलीला मंदिरात जाऊन प्रवचन गीतेविषयी बोललो आहे. तसंच दुसऱ्या बाजून पण व्हायला पाहिजे. एकमेकांच्या धर्माचा अभ्यास करूया, आपल्याला खूप चांगलं प्रत्येक धर्मामध्ये सापडेल. दोष पाहू नका कोणाचे, दोष पाहू नका, सकारात्मक दृष्टी ठेवा, हे सगळं सुंदर होईल. तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की साहित्यिकांनी पण भूमिका घ्यायला हवी, तर आता पुढच्या वर्षभर संमेलनाचे अध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? कारण संमेलन म्हटल्यानंतर राजकीय वाद येतात, यावेळी एक काहीसा धर्माशी निगडित वादही थोड्या प्रमाणात का होईना पण सुरू झालेला आहे, तर तुमची भूमिका काय असेल अध्यक्ष? मी जिथे जाईन तिथे मी माझी अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी भूमिका मांडणार आहे. आणि त्या माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला केवळ लेखन आणि वाचा यांच्या पुरता ते मर्यादित नाही आहे. आज आमचे शेकडो खेड्यामध्ये लोकं पाण्याविना जगत आहेत, त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही आहे. ते पाणी मागतात. आमचे आदिवासी
त्यांच्या हकासाठी मोर्चे काढतात, लाठीमार करतात तुम्ही त्यांच्यावर, त्यांचं अभिव्यक्ती साधवं तुम्ही नाकारतात. सन्मानाने त्याला घ्यायला पाहिजे मंत्रालयामध्ये, बोला आमच्याशी काय तुमचे प्रॉब्लेम आहेत. असं कल्याणकारी सरकार आपल्याला हवं आहे. आणि भाजपमध्ये माझे मित्र आहेत, राम नाईक म्हणजे इथे आंदोलनाच्या म्हणजे पाठीशी राहिले आहेत चांगली मंडळी, त्यांनी पण भूमिका घ्यायला पाहिजे. तुमच्या लेखनाकडे आपण येऊया. तुमच्या लेखनामध्ये संत साहित्याचा अभ्यास दिसतो. तुम्ही भाषणं देता तेव्हा, तुम्ही प्रवचन करता तेव्हा त्याच्यामध्ये ज्ञानोबा तुकोबांचे उल्लेख येतात, त्यांचे दाखले तुम्ही देता. तर हा किती मोठा प्रभाव आहे तुमच्यावर, कोणाकोणाचा प्रभाव आहे तुमच्यावर? पहिलं म्हणजे मी माझ्या वसईचा प्रभाव सांगते. ह्या वसईमध्ये आम्ही ख्रिश्चन समाजाने मराठी जपली आणि जोपासली आहे. आमच्या सगळ्या शाळा ह्या मराठी माध्यमाच्या आहेत. मी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो, घरी मी बायबल शिकलो, आणि शाळेत गेल्यावर माझी तुकोबाशी ओळख झाली, ज्ञानोबाशी ओळख झाली, जनाबाईशी ओळख झाली. आणि मला त्यांचा लळा लागला की जे मी बायबलमध्ये वाचलं, येशूचं वचन वाचलं, गोर गरिबासाठी तुम्ही जे काय कराल ते माझ्यासाठी कराल. आणि तुकोबाला सांगतात, जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपोले, तोची संत ओळखावा तो देव तेची जाणावा. मला तुकोबाबा ते सांगतात ना, त्यांच्या पद्धतीने सांगतात. येशूची पद्धत निराळी आहे. येशू माझं आराध्य दैवत आहे, आणि त्यामुळे कोणाचा काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रत्येकाचा आराध्य दैवत असतं. येशू माझं सर्वस्व आहे. येशूसाठी मी जगणार आहे, येशूसाठी मी मरणार आहे. कारण त्याचे तत्त्वच इतके नोबल आहेत की मला त्यांनी मोहिनी घातलेली आहे. येशूच्या शिकवणीने मोहिनी घातलेली आहे. जेव्हा येशू एका व्यभिचारी स्त्रीला अभयदान देतो आणि जमलेल्या सगळ्या धर्मपंडितांना सांगतो, ज्याने आजपर्यंत पाप केलं नाही त्याने पहिला धोंडा तिच्यावर फेरकावा, तो येशू मला स्त्रियांचा सन्मान करायला शिकवतो. आणि मग तो येशू माझ्या साहित्य येणारच. पण माझा आवडता निसर्ग आहे. माझे 3 पुस्तकं निसर्गावर आहेत. राजहंसने प्रकाशित केलेलं माझा सृजनाचा मळा हे पुस्तक तुम्ही वाचा, माझ्या विरोधकाने वाचा. तिथे मी लिहिलेलं आहे, पुण्याला स्नेहसदम्य असताना मी काही वेळ त्यांच्यावर वारीत फिरलेलो आहे. मला वारीविषयी प्रचंड आकर्षण आहे. मी माझ्या लोकांना सांगतो की अशा प्रकारे तीर्थयात्रा काढा, तिथे अभंग भजनं गायली जातात, तिथे माणसं भक्तीमध्ये धुंद होतात, जिथे माणसं दररोजची आपली दुःख विसरतात, आणि जिथे माणसाचं मन कुठेतरी परमात्म्याकडे लागतं. दॅट इज दी अल्टिमेट रियालिटी. ती पण नाकारू शकत नाही. तर ते जे होत आहे तर ते हे चांगलं आहे. आणि आय एम वेरी प्राऊड. मी माझ्या MA साठी साहित्य आचार्यासाठी ज्ञानेश्वर अभ्यासला आणि मी प्रभावित झालो. हो काय ज्ञानेश्वर बोलतात, चित्तप्रज्ञाची लक्षणं सांगितली आहेत जी माझ्या चिंतनासाठी मी घेतो आणि जी माझ्या प्रवचनातून मी शिकवतो. काय शिकवण आहे, ती मला अचंबित करते, प्रभावित करते आणि चिंतन करायला लावते. तर ते माझ्या वाचनामध्ये लेखनामध्ये येणार आहेत. इतर धर्मामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. डबक्यामध्ये राहू नका, बाहेर पडा, तुमचं व्यक्तिमत्व विकसित होईल. हे मी अन्य समाजांना देखील सांगतो. त्यासाठी मी सुबोध बायबल लिहिलेलं आहे, राजहंसने प्रकाशित केलं. आणि माझे जास्त वाचक ख्रिश्चन लोकापेक्षा माझे महाराष्ट्रातले हिंदू बांधव आहेत. मला अभिमान आहे त्याचा की मी त्यांना ख्रिस्ताची शिकवण देऊ शकलो, की मी ललित भाषेमध्ये दिली एवढेच. मी ती शब्दशः भाषांतर केलं नाही, की माझ्या मराठी माणसाला समजलं पाहिजे अशी मराठी मी वापरलेली. तर त्याच्यामध्ये कुणी वाकवणारा वावगं वाटत असेल तर त्याने ते वाचावं एवढी, आणि मला कळवावं की ते चुकलं आहे म्हणून. आय विल बी व्हेरी हॅपी. एक सूर असाही उमटला आहे सोशल मीडियावरती की तुम्ही लेखक म्हणून अध्यक्ष होणार या संमेलनाचे. मग काही जणांचं असं म्हणणं आहे की मग त्यांनी या संमेलनाला येताना फादर लावू नये, फ्रान्सिस दिब्रिटो म्हणून यावं. तर तुमचं काय? पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. मला फक्त हाक मारा, कारण मी प्रथम भारतीय आहे. माझ्या आत्मचरित्रात मी लिहिलेलं नाही मी एकला,
मी जन्मलो ख्रिस्ती कुटुंबात आणि जेव्हा माझा बाप्तिस्मा झाला तेव्हा मी ख्रिस्ती झालो. तोपर्यंत मी काय होतो, माझी नोंद या ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये एक भारतीय म्हणून केलेली आहे आणि नंतर मी दीक्षा घेतलेली आहे. आपले देवराज राड्यार बाबन टिळक सांगायचे, तुका नाम सेतूवरणी आलो ख्रिस्त चरणी. मी सांगे ख्रिस्त नामाच्या सेतूवरणी मी आलो संत चरणी. थँक्यू सो मच फादर आमच्याशी बोलल्याबद्दल. आशा करतो की हे संमेलन वेगळं असेल, तुमच्या अध्यक्षतेखालचं संमेलन वेगळं असेल. थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल. अशाच वेगवेगळ्या मुलाखती, बातम्या आणि सविस्तर चर्चांसाठी पाहत रहा BBC मराठी.